एक मोठी बातमी पाहणार आहोत, ती म्हणजे नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या संपूर्ण पथकाची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे. तरुणीकडून शरीर सुख मागितल्या प्रकरणी नागपूर पोलीस आयुक्तांनी ही कारवाई केली. एका तरुणीकडे 3 तरुणी पुरवण्याची आणि 25,000 मागणी करण्यात आली होती. एमपीडीए अंतर्गत कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ही मागणी करण्यात आलेली होती आणि एखाद्या प्रकरणानंतर पोलीस विभागातील संपूर्ण पथकाची बदली करण्याची ही मात्र पहिलीच वेळ आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय यांनी हे बदलीचे आदेश काढलेले आहेत. तर नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या संपूर्ण पथकाची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे. एका तरुणीकडून शरीर सुख मागितल्या प्रकरणी नागपूर पोलीस आयुक्तांनी ही कारवाई केलेली आहे. तुषार कोहळे आमचे नागपूरचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या संपूर्ण पथकाची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पहिल्यांदाच अशा प्रकारे संपूर्ण पथकाची तडकाफडकी बदली देखील करण्यात आलेली आहे, काय सविस्तर सांगाल? विशाल, अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे. मंगळवारला लाचलुचपत विभागाने एक ट्रॅप केला होता. त्या ट्रॅप मध्ये नागपूर पोलिसांची जी सामाजिक शाखा आहे गुन्हे विभागाची, त्या शाखेच्या 2 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलेली होती. त्यामध्ये त्या जो हेड कॉन्स्टेबल आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक होता त्यांनी मागणी केली होती त्या पीडित तरुणीकडे. तिच्यावर एमपीडीची कारवाई न करण्यासंदर्भात जर का ती 3 मुलींची मागणी केली होती शरीर सुखासाठी आणि 25,000 रुपयाची मागणी केली होती. हे संभाषण मोबाईलवर झालेलं होतं आणि या पडताळणीनंतर त्या तिघांना त्यामध्ये दोषी ठरवण्यात आलं. त्यातल्या 2 अटक करण्यात आली आणि नंतर हे संपूर्ण प्रकरण जेव्हा मीडियामध्ये आलं तेव्हा मोठी नामुष्कीची वेळ नागपूर पोलिसांवर आली आहे. तडकाफडकीमध्ये मग नंतर सामाजिक गुन्हे शाखेचे ज्या काही संपूर्ण पथक आहे त्या संपूर्ण पथकाचीच तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय यांनी हे आदेश काढले. पण एखाद्या प्रकरणानंतर एखाद्या विभागाच्या पूर्ण पथकाचीच बदली करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या संदर्भातले जे 2 आरोपी आहे पोलीस कर्मचारी आणि एक अधिकारी, त्यामध्ये जे उपनिरीक्षक आहे आणि हेड कॉन्स्टेबल आहे, सध्या लाचलुचपत विभागाच्या ताब्यामध्ये आहे आणि त्यांचा आज PCR घेतला येणार आहे. त्यानंतर या प्रकरणामध्ये आणखी काही वरिष्ठ अधिकारी यांचा देखील सहभाग आहे का, किंवा ज्या कर्मचाऱ्यांनी त्या पीडित मुलीकडे 3 मुलींची मागणी केलेली होती ती नेमकी कोणासाठी होती याची देखील चाचपणी करत आहे. पण निश्चितच अत्यंत लांछनास्पद ही घटना म्हणावी लागेल. यामुळे नागपूर पोलिसांची प्रतिमा निश्चितच मलिन झाली आहे. विशाल, नक्कीच. मात्र दुसरीकडे ज्या पथकाची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे त्यातील जे कोण अधिकारी होते त्यांची नावं समोर येऊ शकलेली आहेत का? यामध्ये ज्या अधिकाऱ्यांची ज्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांची नावे देखील पुढे आलेली आहे. त्यामध्ये जे प्रमुख मुख्य आरोपी होता या प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी आहे तो त्याचं नाव जे आहे ते आहे राजूरकर जे मुख्य आणि दुसरा आहे मिश्रा. एक दामोदर राजूरकर आणि शीतल प्रसाद मिश्रा हे 2 आरोपी आहेत. त्या दोन्ही आरोपींना कालच अटक केलेली होती आणि यामध्ये आणखी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ज्या प्रकारे या संपूर्ण प्रकरणानंतर नागपूर पोलिसांवर टीका झाली त्यामुळे तडकाफडकीमध्ये हा संपूर्ण निर्णय घेतला गेला. आता या संदर्भात आणखी काही लोकांना अटक होती का हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे. विशाल, नक्कीच. नागपूरचे पोलीस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय यांनी या संदर्भात काही प्रतिक्रिया दिलेली आहे का आणि कुठल्या प्रकारची मागणी या तरुणीकडून करण्यात आलेली होती? वारंवार हा त्रास दिला जात होता का तुषार? जर काय संपूर्ण प्रकरण बघायचं झालं विशाल, तर जी पीडित तरुणी होती ती स्पा चालवायची, मसाज पार्लर चालवायची. तिच्या मसाज पार्लरवर सामाजिक सुरक्षा जे विभाग आहे नागपूर गुन्हे शाखेचं त्यांनी 2-3 वेळा कारवाई केली, त्यामध्ये अटक देखील करण्यात आलेली होती. या अटकेनंतर तिच्यावर जी एमपीडीची कारवाई असते म्हणजे स्थानबद्धता किंवा एमपीडी अंतर्गत एखाद्या व्यक्तीवर जेव्हा कारवाई होते तेव्हा त्यांना जिल्हा बाहेर ठेवलं जातं, त्यांना जिल्हा सोडावं लागतं. तर एमपीडीची कारवाई होऊ नये यासाठीची ही डिमांड केली गेलेली होती आणि या डिमांडमध्ये त्यांनी 3 मुली पुरवण्याची मागणी केलेली होती. आता एक दबक्या आवाजामध्ये नागपूर पोलिसच्या वर्तुळामध्ये ती चर्चा आहे की यामध्ये जे आरोपी आहे हे मोहरी आहे, यामध्ये जे मुख्य आरोपी आहे हे पडद्यापाठीमागचे मोठे अधिकारी असू शकतात असं बोललं जातं. आता त्याचा तपास सुरू आहे. विचार, धन्यवाद तुषार आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.